वेलकम मुलांनो तुम्हा सर्वांचं एल बी एस स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मुलांनो आपण इयत्ता तिसरीची आठवी कविता ते अमर हुतात्म्य झाले जी लिहिलेली आहे विम कुलकर्णी यांनी ते अमर हुतात्म्य झाले ही कविता आपण वाचली गायली तिचा अर्थही आपण समजून घेतला आणि मुलांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित काही प्रश्न अभ्यासणार आहोत चला तर मुलांनो आपण या कवितेचे काही प्रश्न अभ्यासूया मुलांनो पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा म्हणजेच काय मुलांना आपण जी कविता पाहिली वाचली गायली तिचा अर्थही समजून घेतला तर ती जी कविता आहे ती कविता आपल्याला रिकाम्या जागा भरा या प्रश्नाद्वारे आपल्याला लिहायचे आहे तर पहिले आपल्याला विचारलेलं आहे मुलांनो ते देशासाठी लढले ते अमर टिंबटिंब झाले मग इथे जी ओळ आहे ती पूर्ण आपल्याला करायची आहे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले हुतात्मे हा जो शब्द आहे मुलांनो तर हला पहिला उकार ता तला मे त अर्धा आणि म त्याला एक मात्रा अशा प्रकारे लिहायचा आहे म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुकाही आपल्याला तिथे करायच्या नाहीत त्यापुढे आहे मुलांनो झगडलेली झुंजली पुढे आपल्याला रिकामे जागा भरायचे आहे मग स्वतंत्र झाली माता म्हणजे काय झुंज दिली झगडले म्हणजे आपण काय केलं आहे तेथे आपण हा अर्थही आपण बघितला होता तर मुलांनो आपल्याला झगडली झुंजली काय आहे उत्तर अगदी बरोबर जनता मग स्वतंत्र झाली माता येथे माता म्हणजे कोण आहे मुलांनो आपली भारत भूमी भारत माता आहे त्यापुढे आहे मुलांनो हा रिकामी जागा आहे साक्षीला करू आपण वंदन याला पहा मुलांना आपण अभ्यासलं आप होतं की जे वीर हुतात्म्य झाले जे चिरंजीवी झाले त्या हुतात्म्यांना ज्यांचे बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही अशा हुतात्म्यांना साक्षी कोण आहे बरं आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज म्हणजे काय तर ध्वज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मुलांना निशाण झेंडा तर मुलांना या रिकाम्या जागेचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला वंदन करणे म्हणजे काय आपण त्याला नमस्कार करायचा आहे त्यापुढे आहे मुलांनो एका वाक्यात उत्तरे लिहा या कवितेत अमर हुतात्मे असे कोणाला म्हटले आहे पहा मुलांनो आपण कवितेचा अर्थ अभ्यासत असताना आपण हे अभ्यासले होते की जे देशासाठी लढतात बलिदान देतात आत्मबलिदान करतात त्यांना आपण हुतात्मे असं म्हटलं होतं तर मुलांना या प्रश्नाचं उत्तर आहे या कवितेत अमर हुतात्मे असे जे देशांसाठी जे आपल्या देशासाठी लढून बलिदान करतात त्यांना अमर हुतात्मे असं म्हटलेलं आहे अमर म्हणजे काय न मरणारे चिरंजीव हो। त्यांना आपण अमर असे म्हणतो पुढे आहे भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले पहा मुलांना आपण पाहिलं होतं की भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी काय केलं होतं संघर्ष केला होता लढा दिला होता म्हणजेच काय तर भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली होती झुंजली होती पुढचा प्रश्न आहे देशासाठी लढन लढणाऱ्या वीरांनी कशाचा त्याग केला पहा मुलांना आपण अभ्यासलं होतं की वीर स्वतःच्या प्रपंचाचा म्हणजे संसाराचा घरादाराचा त्याग करतात त्याग करणे म्हणजे काय तर सोडून देणे आपण हे सुद्धा अभ्यासलं होतं तर मुलांनो पहा या प्रश्नाचं उत्तर असं येणार आहे देशासाठी लढणाऱ्या वीरांनी घरादाराचा सुखी संसाराचा त्याग केला त्यापुढे पहा मुलांनो वीर होतात नाही कुणाप्रमाणे जीवन जगले ज्योती सम जीवन जगले सम म्हणजे सारखे वीर हुतात्मे कशाप्रमाणे जीवन जगले बरं प्रमाणे जला य आहे एक मात्र आहे त्याला दुसरी वेलांटी आहे मुलांनो आपल्याला ले शुद्धलेखनाच्या कोणत्याही चुका करायच्या नाहीत वीर हुतात्मे ज्योतीप्रमाणे जीवन जगले त्यापुढचा प्रश्न आहे अमर हुतात्म्यांनी काय काय सोचले काय काय सोसले बरं ते तुरुंगात गेले फासावर सुद्धा चढले त्यांनी उपवास केला म्हणजेच काय वनवास सोसला तर मुलांना या प्रश्नाचं उत्तर आहे अमर हुतात्म्यांनी तुरुंगवास उपवास व वनवास सोसला पुढचा प्रश्न आहे भारतमाता स्वतंत्र झाल्यावर कोठे ध्वज फडफडले आपण अभ्यासलेला आहे मुलांना कोठे ध्वज फडफडले आपला झेंडा आपला निशाण कुठे फडपडला आहे हिमशिखरांवर हिम म्हणजे काय बर्फ म, म, वर, मग हिमालयाच्या शिखरांवर ध्वज फडफडले मग या प्रश्नाचं उत्तर आहे मुलांनो भारतमाता स्वतंत्र झाल्यावर हिमशिखरावर ध्वज फडफडले त्या पुढचा प्रश्न आहे मुलांनो ते अमर हुतात्मे झाले या कवितेचे कवी, कवी कोण आहे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिले मुलांनो कोण आहे बरं अगदी बरोबर ते अमर हुतात्मे झाले या कवितेचे कवी आहेत वि म कुलकर्णी कोण आहेत वि म कुलकर्णी तर मुलांनो आज आपण रिकामा जागा भरा आणि एका वाक्यात उत्तरे लिहा हे अभ्यासले यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील प्रश्न अभ्यासणार आहोत